हाय वल्लरी, तर आज काही अननोन फॅक्ट्स आम्हाला तुझ्याकडनं जाणून घ्यायच्या आहेत तुझ्याबद्दलच्या. तुझी बर्थ प्लेस काय आहे? बर्थ प्लेस मुंबई, दादर. एज्युकेशन किती झालं आहे? मी BFM ग्रॅज्युएट आहे. BFM म्हणजे बॅचलर्स इन फायनान्शियल मार्केट्स. ओके. तुझ्या शाळा आणि कॉलेजचं नाव काय? शाळा बालमोहन विद्या मंदिर आणि कॉलेज ML डहाणूकर. तुझ्या पेरेंट्सचं प्रोफेशन काय आहे? माझे बाबा चार्टर्ड अकाउंटंट आहेत आणि ऑल्सो प्रोड्युसर आहेत. आणि माझी आई पेट ग्रूमिंग सॅलॉन चालवते आणि ऑल्सो ती रेस्क्यू आणि शाली बर्ड्स रेस्क्यू वगैरेचं पण काम करते. क्या बात आहे. तुला फर्स्ट ब्रेक कुठून मिळाला आणि तो कसा मिळाला? फर्स्ट ब्रेक एक मी हे केली होती, फिल्म केली होती लॉकडाऊनमध्ये. आय थिंक 2021ला. हां, ती मला माझी पहिली फिल्म होती. समीर जोशी त्याचे डिरेक्टर होते, छूमंतर. ते माझं पहिलं काम. आत्तापर्यंतच्या कामांबद्दल काय सांगशील, स्टार्ट टू एंड आत्तापर्यंत? छूमंतर मूवी, छूमंतर मैं लड़ेगा हिंदी फिल्म आहे. त्याच्यानंतर स्लम गॉल्फ ॲमेझॉन मिनी हिंदी सिरीज आहे. त्याच्यानंतर कन्नी मराठी फिल्म. अहिल्याबाई सोनी TV वर सिरियल केली होती मी हिंदी, त्यात पार्वतीबाईंचं कॅरेक्टर होतं माझं. आणि आता ही मराठी नवरी में हिटलरला. ओके. या क्षेत्रात येण्याआधी एक कशामध्ये प्रोफेशन तुला करायचं होतं, एक साधारण काय ठरवलं होतं? दोन होते, लॉ किंवा मग जर्नलिस्ट. पण ॲक्टरच व्हायचं होतं, बट गिव्हन अ चॉईस आय थिंक लॉ किंवा जर्नलिझम. स्वतःबद्दल गुगलवर वाचलेली एखादी गोष्ट जी खरी नाही आहे? की माझं बर्थ इयर 1988 आहे. मी 1998ची आहे, सो त्याचं माझं वय आता 25. तर त्यांनी 35 असं केलेलं. आणि सिरियलच्या वेळेला मला ते कळलं, कारण मला माझ्या प्रोड्युसर्सने विचारलं 35 इयर्सची आहे. नाही नाही, ते गुगलचं चुकीचं आहे, मी 25 वर्षाची. तुझा भाऊ वेदांत, त्याच्या प्रोफेशनबद्दल काय सांगेल आणि त्याच्यासोबतचा बॉन्ड कसा आहे? वेदांत म्हणजे भाऊ बहीण आहोत, पण आता मित्र झालो. जसं आम्ही मोठे होतो आता अगदी मित्रासारखा आहे तो माझा. आणि तो सध्या लॉच्या सेकंड इयरला आहे. ओके. म्हणजे तू लॉ नाही करतेस म्हणून तो करतोय. ओके. ड्रीम प्रोजेक्ट काय? ड्रीम प्रोजेक्ट मला एखाद्या हिस्टॉरिक किंवा एखाद्या जुन्या एराच्या फिल्ममध्ये काम करायला आवडेल. ओके. आणि ही जी मालिका झी मराठीवर सुरू आहे ती कशी मिळाली? ऑडिशन देऊन मिळाली. मला ऑडिशनचा फोन आला, त्याच्यानंतर दोन ऑडिशन झाले माझ्या, मग हळूहळू लुक टेस्ट झाली आणि मग विथ द प्रोसेस मिळाली. थँक्यू सो मच. थँक्यू.